पारनेर तालुक्यामध्ये गणेश तांबे व प्रशांत करंजुले यांनी तब्बल 50 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सोमवार दिनांक 28 जून रोजी ठीक 2 वाजता जाहीर प्रवेश केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर येथील कार्यालयामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, पारनेर शहराध्यक्ष वसीमराजे, उपाध्यक्ष सतीश म्हस्के, सुपा शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, स्वप्निल आतकर, रवींद्र रासकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या 50 कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जातोय. यावेळी प्रतिक्रिया देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, गणेश तांबे यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात. याच बातमीचा आढावा घेतलाय मायभूमी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी, पाहूयात. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये या ठिकाणी पारनेर तालुक्यातील आमचे गणेश तांबे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पारनेर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे वाटचाल या ठिकाणी चालू आहे. खास करून या ठिकाणी गेली 10-12 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम या तालुक्यात अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब माळी यांची निवड झाल्यानंतर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं की एक आक्रमक पक्ष म्हणून या ठिकाणी जनतेमध्ये लोकप्रिय या ठिकाणी झालेलं आहे. आज पारनेर तालुक्याची अवस्था पाहता की या तालुक्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक आक्रमक पक्ष या ठिकाणी असण्याची गरज होती आणि ती कमतरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने या ठिकाणी भरून निघत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळामध्ये आपल्या पारनेर नगरपंचायतीपासून या ठिकाणी असलेल्या आपली ज्या पंचायत समिती असेल, झडपी असेल, अशा पद्धतीचं या ठिकाणी या तरुणांना संधी देऊन की जे उपेक्षित या ठिकाणी राहिलेले आहे, प्रस्थापित या ठिकाणी झालेले लोकांना बाजूला करून या ठिकाणी तरुणांना संधी देण्याचं काम माननीय राजसाहेबांच्या हातून या ठिकाणी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आज जे गणेश तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच दुसरे आमचे सहकारी प्रशांत करजुले यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मानाचं या ठिकाणी स्थान, आपण एखाद्या चांगल्या पदावर या ठिकाणी त्यांना कामाची संधी देऊन त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी घडावं यासाठी आपण त्यांना या ठिकाणी कामाची संधी या ठिकाणी देणार आहोत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्यांच्या या पुढील वाटचालीस या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज पारनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. माननीय राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करण्याचा निर्धार केलेला आहे. आणि सध्या पारनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम पाहता अजूनही भरपूर प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच आता येत्या काळामध्ये पारनेरची नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्षाची बांधणी तयार केलेली आहे आणि त्या इलेक्शनचा जे इलेक्शन आहे तेच आमच्या नजरेसमोर टप्पा ठेवून आम्ही सध्या पक्षाची बांधणी करत आहोत. आणि आता आमच्या पारनेर तालुक्यामध्ये MIDC आलेली आहे, परंतु असंख्य कार्यकर्त्यांना किंवा स्थानिकांना तेथे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही, कामाची संधी उपलब्ध होत नाही. काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे तेथे स्थानिकांना डावललं जातं आहे. तरी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा असेल की भूमिपुत्र आणि स्थानिकांना न्याय द्या. आणि येथून पुढे आम्ही 100% प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन स्थानिकांना किती संधी दिलेली आहे, स्थानिक तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये किती लोक कामाला घेतलेले आहेत आणि बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर किती आहेत, स्थानिक किती आहेत, याची सर्व माहिती घेणार आहोत. आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे त्यांच्यावरती आमच्या पक्षाच्या पद्धतीने आम्ही जो काही निर्णय असेल तो निर्णय घेणार आहोत. भविष्यकाळामध्ये जी विधानसभेची इलेक्शन होईल, भविष्यकाळामध्ये आमची जी पक्षाची बांधणी अशी की पारनेर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आमदार होईल असं आम्ही हे आमच्या आमचा हा निर्धार आहे. आणि येत्या काळामध्ये पारनेर तालुका 100% मनुष्यमय झाल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र. मी गणेश तांबे. मी राष्ट्रवादीतून मनसेमध्ये प्रवेश यासाठी करतो आहे की इथे स्थानिकांना जे आमचे प्रश्न असतील, जे आमचा प्रॉब्लेम असेल इथं लोकल पातळीवर, इथं आम्हाला कोणीच नाही द्यायला तयार नव्हतं. मग आम्ही मनसेमध्ये प्रवेश केला की राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही शेकडो कार्यकर्ते आज मनसेमध्ये प्रेरित झालो आहे. आज आमचे नाना माळे असतील, आमचे सर्व 37 म्हस्के असतील, या सर्वांचं काम एक नंबर. तालुक्यामध्ये आमचे अजून वशिम राजे असतील, हे सगळ्यांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही आज मनसेमध्ये प्रवेश करतो आहे. आणि मनसे गावची शाखा आम्ही लवकरच ओपन करणार आहे. प्रत्येक गाव तळागाळ्यामध्ये पोचून आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम नक्कीच करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत. एवढंच सांगतो. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.